नगर एमआयडीसी इतर काही कंपन्या औद्योगिक न्यायालयाचे अंतरिम आदेश झुगारून मनमानी करीत असून कामगारांच्या हितांचं संरक्षण करण्याची मागणी क्रांतिसिंह कामगार संघटनेनं केली आहे. यासाठी संघटनेनं पत्रकार चौकापासून पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. नगरमधील एमआयडीसीतील एव्हरग्रीन सह अन्य काही कंपन्यांकडून औद्योगिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाची पायमल्ली होत असून आम्ही संघटनेच्या माध्यमातून या कंपन्या दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत. याविरोधात क्रांतिसिंह कामगार संघटनेनं शनिवारी पत्रकार चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा मोर्चा काढला. पोलिसांनाही खोटी माहिती देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संघटनेनं पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत संघटनेचे संस्थापक बहिरनाथ वाकळे यांनी भूमिका मांडली. दादाच्या अहमदनगर एमआरटीसीमध्ये कोणतेच कामगार कायदे पाळले जात नाही. हे कायदे पाळले न गेल्यामुळे कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळत नाही, कोणतेही सुरक्षाविषयक साधने मिळत नाहीत आणि त्यांना इतरही ज्या कामगारविषयक अनुचित प्रथा आहेत त्या इथं नगरच्या एमआरटीसीमध्ये मोठ्या प्रमाणात हे सगळं होत असताना कामगार ज्यावेळेस संघटित होतात आणि आपले हक्क अधिकार मागतात त्यावेळेस कारखानदार त्याला विरोध करतात. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं तर आजही विशेष वाटेल की सुयश नावाची जी कंपनी आहे एमआरटीसी तिथे महिलांना 160 रुपये पगार आहे. आता 160 रुपये पगारामध्ये आज कोण काम करू शकतं विचार करा. तरी ह्या महिलांमध्ये विधवा परित्यक्त्या आणि याची कौटुंबिक जबाबदारी असणाऱ्या महिला आहेत. ह्या महिलांचे प्रश्न वेगळे आहेत, पुरुष कामगारांचेही वेगळे आहेत. म्हणजे नगरच्या एमआरटीसीमध्ये कामगार कायद्यांचा मोठ्या प्रमाणात हरताळ पाळला जातो. हे सर्व होत असताना कामगार ज्यावेळेस संघटन करून संघटना स्थापन करून कोर्टामध्ये जातात न्याय मागण्यासाठी, कोर्ट न्याय निर्णय देतं, काही निर्णय कामगारांच्या आणि संघटनेच्या विरोधात जातात, काही निर्णय कामगारांच्या बाजूने होतात. परंतु जे निर्णय कामगारांच्या बाजूने होतात त्याची अंमलबजावणी काय नगरच्या एमआरटीसीमध्ये होत नाही. त्याच्यामध्ये इथले जे बाहेरगावचे काही न्यायद्रोही कारखानदार आहेत ते त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करतात. कोर्टाचं जे कामकाज आहे ते काही होऊ देत नाहीत आणि अंमलबजावणी कोर्टाची होत नाही. त्यामुळे कामगारांचे जे जीवनमरणाचे हक्क आहेत ते हक्क मिळत नाही. त्याच्यानंतर जर असं प्रमाण जर वाढत असेल म्हणजे कोर्ट ज्यावेळेस औद्योगिक न्यायालय न्याय देतंय आदेश देतंय आणि ते आदेशाची जर अंमलबजावणी होत नसेल तर कामगारांमध्ये एक निराशेचा सूर निर्माण होतो का जो आम्ही कोर्टात जातोय कोर्ट जे आदेश आहेत तरी पण हे पाळत नाही. मग येत्या काळामध्ये न्यायव्यवस्थेवरचा विश्वास ढळू शकतो आणि कोर्टामध्ये जे झालेलं आहे ते कामकाज इथल्या एव्हरग्रीन नावाच्या कंपनीने साहेबांकडून लपवलं होतं. म्हणजे तसं पाहिलं तर SP ऑफिसला खोटी माहिती देऊन फसवणूक केलेली आहे SP ऑफिसची आणि आमच्या प्रमुख साहेबांची. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, कायद्याचे आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान व्हावा म्हणून आज आम्ही सर्व कामगार इथं आलेलो आहोत. SP साहेबांनी सांगितलं की मी आम्ही कलेक्टर साहेबांशी बोलतो आणि येत्या काही दिवसात ह्या 3 प्रश्नांच्या संदर्भात जे 39 कामगार आज कायद्याचं संरक्षण असूनही बाहेर आहेत त्या आणि इतर 2 कंपन्यांच्या ह्या सर्वांच्या संदर्भात बैठक घेऊ असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर ती आम्ही सर्व महिला कामगार पुरुष कामगार ती वाट पाहू. म्हणजे आता ही सर्व लढाई कशासाठी सुरू झालेली आहे तर कोर्टाच्या आदेशांचा न्यायालयाचा सन्मानासाठी. या मोर्चात मेहबूब सय्यद, बन्सी सातपुते, रामदास वागसकर, अविनाश घुले, राजू शेख, अनंत लोखंडे, स्मिता पानसरे, संध्या मेढे आदींसह कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.